गुड मॉर्निंग एवरीवन, क्लास सिक्स सब्जेक्ट जनरल साइंस। टुडे वी विल लर्न न्यू चैप्टर डाइवर्सिटी इन लिविंग थिंग्स एंड देयर क्लासिफिकेशन। तर आजच्या सेशनमध्ये आपण सजीवातील विविधता आणि वर्गीकरण या प्रकरणामध्ये द स्ट्रक्चर ऑफ प्लांट वनस्पतीची रचना आपण पाहणार आहे। इथे आपण डायग्राम काढलेली आहे द स्ट्रक्चर ऑफ प्लांट। इथे जे वनस्पती आहे, वनस्पतीचे जे पार्ट्स आहे, आपण इथे डायग्राम मध्ये दाखवलेले आहेत। सर रूट्स, रूट आहे, फ्लावर आहे, स्टेम, फ्रूट आणि लीफ। आता काय करणार आपण, प्रत्येकाची आपण माहिती पाहणार आहे। फर्स्ट बघू आपण रूट, मूळ। रूट्स होल्ड द सॉइल फर्मली अँड अँकर द प्लांट। तर मूळ काय करतात, जी माती आहे वनस्पती, मूळ काय करतात, माती ही घट्ट पकडून ठेवते। द मेन फंक्शन ऑफ द रूट आर टू ऍब्सॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रिएंट फ्रॉम द सॉइल। मुळाचं महत्वाचं कार्य कोणतं आहे, तर जमिनीमधून पाणी आणि जी न्यूट्रिएंट आहे ते ऍब्सॉर्ब करणे आणि ट्रान्सपोर्ट करणे। द रूट ऑफ द कॅरोट अँड रॅडिश ऑल्सो स्टोअर द फूड। गांजर आणि मुळं काय करत असतात, तर ते अन्न साठवून ठेवतात। दे आर टू टाइप्स ऑफ रूट्स। मुळं हे दोन प्रकारचे आहेत, टॅप रूट अँड फायब्रस रूट, सोट मूळ आणि तंतुमय मूळ, असे मुळांचे दोन प्रकार आहेत। त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघू आपण वनस्पतीचा, नेक्स्ट पार्ट ऑफ द प्लांट स्टेम, खोड। याविषयी माहिती बघू आपण। द स्टेम, द हाईट शेप अँड साईज ऑफ अ प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टेम। वनस्पतीची हाईट, उंची आणि त्याचा आकार कशावर अवलंबून असतो, खोड, खोडावरती अवलंबून असते। खोड जर खूप लांब असेल तर त्या वनस्पतीची हाईट सुद्धा ही जास्त राहील। द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन ऑफ प्रोडक्शन कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड। तर खोडाचं कार्य काय आहे, तर प्रोडक्शन अन्न निर्मिती मध्ये महत्वाचं कार्य आहे। वहन, तयार झालेलं जे अन्न आहे त्याचं वहन करणे वेगवेगळ्या भागांपर्यंत, अँड स्टोरेज ऑफ फूड, आणि तयार केलेलं अन्न स्टोरेज करणे, हे काम आहे कोणाचं, स्टेम, खोडाचं कार्य आहे। इन सम प्लांट, आणि काही वनस्पतीमध्ये इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन। तर काही वनस्पतीमध्ये खोडाचा उपयोग वनस्पतीच्या पुनरुत्पादनाकरिता सुद्धा केला जातो। इट गिव्ह सपोर्ट टू अदर पार्ट ऑफ द प्लांट। त्याचबरोबर वनस्पतीचे जे दुसरे पार्ट्स आहेत, जसं लिव्ज आहे, फ्लावर आहे, फ्रूट आहे, यांना काय करणे, आधार देणे, हे कार्य आहे स्टेम्स। नंतरचा पार्ट बघू आपण लीफ, पाने। द लीफ इज फ्लॅट। पाने कसे असतात, पसरट असतात। इट प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड। आणि पानाचं महत्वाचं कार्य कोणतं आहे, तर अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये पानाचं अतिशय महत्वाचं कार्य आहे, कारण तिथेच अन्न निर्मितीची प्रक्रिया होत असते। लिव्ज आर मेनली अप टू टाइप्स। पाने ही दोन प्रकारचे आहेत, एक आहे सिंपल अँड कंपाऊंड लिव्ज, साधं पान आणि संयुक्त पान, असे पानांचे दोन प्रकार आहेत। त्यानंतरचा भाग बघू आपण, पार्ट्स ऑफ प्लांट फ्लावर, फुले। दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट। वनस्पतीचा अतिशय आकर्षक भाग म्हणजे कोणता, तर फ्लावर, फूल हा आहे। इट इज अ कनेक्टेड टू द स्टेम बाय अ स्टॉक विच मे बी लॉंगर आर शॉर्ट। तर खोड ज्या खोडाचं जे देठ आहे, त्या देठाला काय येत असतात, फुलं येत असतात। आणि हे जे देठ आहे वनस्पतीचं, ते कोणत्या वनस्पतीचं शॉर्ट असते, लहान असते, तर कोणत्या वनस्पतीचं लॉंग, लांब असते। अ फ्लावर हॅज अ टिपिकल कलर अँड शेप। फुलांना विशिष्ट रंग आणि आकार असतो।
The flower is an important means of reproduction. तर वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी फुले अतिशय महत्त्वाची आहे. नंतर बघू आपण फ्रूट. फ्रूट हॅव डिफरंट शेप्स. फळे ही वेगवेगळ्या आकाराची असतात. फ्रूट्स कंटेन वन आर मोर सीड. आणि या फळांमध्ये एक किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त अनेक सुद्धा बिया असणारी फळे आहेत.